हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज आपण पाहणार आहोत मल्टी लेयर्स पराठा। हा पराठा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। एका बाउलमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल ओतायचं आहे आणि हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण साध्या पोळ्यासाठी जशी कणिक मळतो तशीच हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर आपण 10 मिनिटं याला भिजत ठेवायचं आहे ताट झाकून। आणि आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया। 10 मिनिटांनंतर कणिक आपली चांगली भिजलेली आहे। एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपण जशी पोळी लाटतो तशीच साधी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यानंतर यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे 2 चमचे आणि ते व्यवस्थित पोळीवरती पसरून घ्यायचं आहे। आणि यावर त्यात आपण थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहोत। पूर्ण पोळीवरती असे स्प्रेड करून घ्यायचे आहेत। नंतर थोडंसं जिरे आणि ओवा टाकलेला आहे तोही व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हिरव्या मिरच्या असतील तर हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत। आणि आता व्यवस्थित घड्या घालून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की मी कशा पद्धतीनं घड्या घातलेल्या आहेत। एक सरळ आणि एक खालून एक घडी घालायची आहे। आणि हा पूर्ण घड्या झाल्यानंतर याचा रोल बनवायचा आहे एका टोकापासून। तुम्ही पाहू शकताय मी कसा रोल बनवलेला आहे। या पद्धतीने असा रोल करून घ्यायचा आहे आणि परत याला पीठ लावून आपण याचा पराठा लाटणार आहोत। आणि हा पराठा आता लाटून झाल्यानंतर थोडासा जाडसर ठेवायचा आहे। हा पराठा लाटून झाल्यानंतर गरम तव्यावरती भाजून घ्यायचा आहे। यावरती परत एकदा तूप सोडायचं आहे थोडंसं आणि याला दोन्ही बाजूंनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आपला हा मल्टी लेयर्स पराठा किंवा याला लच्छा पराठा असं देखील म्हणतात तयार झालेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा। हे झाले आपले मल्टी लेयर्स पराठे बनून तयार। चला तर मग भेटू अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। एकदम छान असे हे पराठे लागतात तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा।